दिंडोरे पंचायत समिति अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला घरकुल योजनेचा निधी बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही 7 ते 8 महिने कालावधी उलटूनही अद्याप लाभार्थींच्या खात्यावर वर्ग झाला नाही। ग्रामपंचायत स्तरावर 5% निधी देण्यात टाळाटाळ केली जात असून रोजगार हमी योजना अंतर्गत दिव्यांगांना जॉब कार्ड वितरित करण्यात यावे तसंच अन्य योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी आदी बाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले। यावेळी मांडण्यात आलेल्या समस्या मार्गी न लागल्यास पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या संदर्भात आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन दिले आहे। परंतु या ठिकाणी आम्हाला संबंधित जबाबदार अधिकारी असतानाही त्यांच्याकडनं मात्र समाधानकारक अशी उत्तरंही मिळाली नाही किंवा त्या समस्याबाबत जे आमचं शंका निरीक्षण आहे ते पण झालेलं नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांचे जे घरकुल योजना आहे त्या योजनेचे घरकुल अनेक लोकांचे घरकुल पूर्ण झाले आहे परंतु तो निधी त्या अद्यापर्यंत त्या खात्यावरतीही वर्ग झालेला नाही। या कामामध्ये प्रशासकीय कामामध्ये दीर्घाई होत आहे याबाबत वारंवार त्यांच्याकडे मागणी करूनही दखल घेतली जात नाही। या अनुषंगाने आज आम्ही निवेदन दिले आहे। परंतु येत्या 8 दिवसांमध्ये 5% दिव्यांग निधी असो ग्रामपंचायत स्तरावरील किंवा घरकुलाबाबत जर तक्रारीची दखल घेतली नाही तर या ठिकाणी सर्व वंदनीय राज्यमंत्री पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करत असताना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधव तसेच गट विकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला होता। यावेळी दिव्यांगांना शासकीय कार्यालयात देण्यात येणाऱ्या वागणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी प्रहार तालुका प्रमुख सुखदेव खुर्द, दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुका प्रमुख जयंत थेटे, शीतल बोंबले, नानू मनियार, निंबेकर आदी दिव्यांग बांधव यावेळी हजर होते। जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी।